धारणे शहरात लॉकडाऊन म्हणून सर्व नागरिक आपापल्या घरी असताना अचानक दुपारी चार वाजताच्या सुमारात शहरातील एसटी बसला आग लागून परिसरात एकच खळबळ उडाली उन्हामुळे वातावरण तापलेले व हळूहळू चालणाऱ्या वाऱ्यामुळे आगीने क्षणातच धारण बस बंदोबस्तावर तैनात कर्मचाऱ्यांना आग लागल्याचे कळले व अग्निशमन दल यांना पाचारण करण्यात आले अग्निशमन दल येईपर्यंत तात्काळ आगीवर नियंत्रण करण्याचे प्रयत्न काही पोलीस कर्मचारी व स्थानिकांनी केले आगीमुळे तसे काही नुकसान झाले नाही मात्र गंभीर बाब अशी की लॉकडाऊनचा फज्जा उडवत शहरातील नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे नियम काही काळाकरिता विसरले व संकेत बस स्थानक परिसरात लोकांचा जमाव झाला परिस्थितीचे आकलन करत पोलीस विभागाकडून त्वरित लोकांना आपापल्या घरी जाण्यास सांगण्यात आले मात्र लोक ऐकत नसल्यामुळे पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली एकंदरीत या अग्नि तांडवामुळे धारणे शहरातील लॉकडाऊन व सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय काळे पोलीस निरीक्षक मोहन धुळे एपीआय अतुल तांबे दिनकर राठोड के एम बनसा माया वैश्य अरविंद सरोदे डोंगरे बोंडे अमीन शेख पोहोचून आगीवर नियंत्रण करण्याची त्यांची महत्वाची भूमिका होती विदर्भ न्यूजकरिता धारणी येथून तस्मिन शेख